केंद्र सरकारनं वाहन चालकांसाठी एक ऑक्टोबर पासून नवे नियम लागू केले आहेत त्यानुसार वाहन चालकांना ड्रायव्हिंग लायसन्स नोंदणी प्रमाणपत्र कागदपत्र जवळ बाळगण्याची गरज नाही कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी कोणतंही वाहन रस्त्यावर थांबवता येणार नाही तर एक ऑक्टोबर पासून लायसन्स सह ई चलन आणि वाहनांच्या कागदपत्रांची नोंद माहिती तंत्रज्ञान पोर्टलद्वारे केली जाणार आहे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयानं नवीन नियमावली जाहीर केली आहे एक ऑक्टोबरपासून ही नवीन नियमावली लागू होणार आहे त्यानुसार गाडीच्या कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी पोलिसांना वाहन रस्त्यावर थांबवता था येणार नाही ड्रायव्हिंग लायसन्स आणि वाहनांची कागदपत्रं तसंच ई ये चलन यांची सर्व नोंद माहिती तंत्रज्ञान पोर्टलद्वारे केली जाणार आहे परवाना रद्द करणं ई चलन नोंदणी करणं वाहनावरील कारवाईची माहिती देणं ही सर्व कामं आता इलेक्ट्रॉनिक पोर्टलद्वारे केली जाणार आहेत या पोर्टलच्या माध्यमातून वाहनाबाबतची सर्व माहिती वाहतूक विभागाकडे पाठवली जाणार आहे आणि वेळोवेळी अपडेट होणार आहे गाडीसोबत डिजिटल कागदपत्रं ठेवण्यास चालकाला परवानगी असणार आहे या नव्या नियमांमुळे रस्त्यावर गाडी अडवून कागदपत्रं मागवण्याच्या त्रासातून वाहनधारकांची सुटका होईल असा विश्वास रस्ते मंत्रालयानं व्यक्त केला